उदय सामंत यांच्याकडे सध्या राज्याचं उद्योग मंत्री पद आहे आणि हे पद त्यांच्याकडे आल्यावर आता राजापूरच्या रिफायनरीचे समर्थक सक्रिय झालेत सामंत यांच्या पाली इथल्या निवासस्थानी रिफायनरी समर्थकांनी त्यांची भेट घेतली राजापूर तालुक्यातल्या बारसू सोलगाव मधील समर्थकांनी उदय सामंतांची भेट घेऊन रिफायनरीचा हा प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली आहे आता नाणार मध्ये रिफायनरी व्हावी यासाठी तिथले समर्थक सुद्धा उद्योग मंत्र्यांची भेट घेतील अशी माहिती मिळते तर सत्तांतरानंतर रिफायनरीसाठीच्या हालचाली सुद्धा वाढू लागल्यात उदय सामंत यांच्याकडे राज्याचं उद्योग मंत्री पद आलं आणि आता राजापूरच्या रिफायनरीचे समर्थक सुद्धा त्यांच्या पाली इथल्या निवासस्थानी पोहोचलेले त्यांची भेट घेण्यासाठी अधिक माहिती अमोल मोरे देतात अमोल प्रकल्प समर्थकांनी कसे प्रयत्न सुरू केलेत सामंत यांच्या माध्यमातून रिफायनरी पूर्णत्वास जाण्यासाठी नंदा रिफायनरीबाबतच्या ज्या अपडेट्स आहेत त्या दोन पार्ट पार्टमध्ये आपल्याला पाहायला लागतील एक तर गाठीभेटी आणि रिफायनरी नेमकी कुठं होणार अशा अनुषंगानं कारण की रिफायनरी व्हावी यासाठी अगदी समर्थक आहेत ते अगदी क्रे केंद्रीय गृहराज्यमंत्री जे आले होते मिश्रा यांची देखील त्यांनी भेट घेतलेली होती आणि रात्री त्यांनी उदय सामंत यांची देखील भेट घेऊन त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे एकंदरीत धुपेश्वर जी रिफायनरी किंवा बारसू सोलगाव इथं जी रिफायनरी होणार आहे तिला किती एकर जागेचं संमती आहे किंवा त्यांचं नेमकं म्हणणं काय का आहे आणि त्यासाठी सा उदय सामंत यांनी उद्योग मंत्री म्हणून काय त्यांची अपेक्षा असणार आहे याबाबतची ही गाठभेट झालेली आहे आणि उदय सामंत यांनी कालच रात्री माझाशी बोलताना याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हो काही लोक मला येऊन भेटलेली आहेत आणि मी योग्य तो निर्णय अर्थात तिथल्या लोकांचं जे म्हणणं आहे त्या त्या सर्व बाबी पाहूनच आम्ही हा निर्णय घेणार आहोत आणि दुसरा जो मुद्दा मी म्हटलं त्याप्रमाणे लोकेशन्सचा कारण की नानारची जी रिफायनरी आहे ती फडणवीस यांनी ऑलरेडी रद्द केलेली आहे पण नानारमध्ये इथं देखील रिफायनरी व्हावी यासाठी देखील एक समर्थकांचा गट सध्या सक्रिय आहे आणि त्यांच्याकडून देखील नानार इथं रिफायनरी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत ते देखील उदय सामंत यांची येत्या काही दिवसामध्ये भेट घेणार आहेत आणि त्यांना आपलं म्हणणं जे आहे ते मांडणार आहेत आणि नानार आणि आसपासच्या गावांमध्ये एकूण किती एकर जाग्याची संमती आहे याबाबतची माहिती देखील त्यांना दिली जाणार आहे याच समर्थकांनी अगदी चारच दिवसापूर्वी अजय कुमार मिश्रा जे केंद्रीय गृहराज्यमंत्री भेट घेतली होती आणि त्यांना देखील आपलं म्हणणं जे आहे ते सांगितलं होतं त्यामुळे मुद्दा हाच असणार आहे की फडणवीस आणि शिंदे सरकार किंवा केंद्र सरकार जे आहे हे दोन्ही समन्वय साधून नेमक्या कोणत्या जागेवरती शिक्कामोर्तब करणार आहेत आणि कोकणातल्या रिफायनरचं भवितव्य नेमकं काय असणार आहे ज्ञानदा अमोल धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट